तुम बदलो या ना बदलो जमाना बदल रहा है तुम बदलो या ना बदलो जमाना बदल रहा है लॉकडाऊनच्या आधी मी तिथं लायब्ररीत अभ्यास करायचो मला अभ्यास करायला एकांत एक लागतो असं तसं ही कारण नाही जमणार लोक शेतात बसून अभ्यास करायला लागले आहे त्या परिस्थितीत अभ्यास करावाच लागणार तुम बदलो या ना बदलो जमाना बदल रहा है फूल पत्थरों पे खिल रहे हैं फूल पत्थरों पे खिल रहे हैं चिराग आंधी में जल रहा है चिराग आंधी में जल रहा है यही उम्मीद यही ख्वाब है मेरा यही उम्मीद यही ख्वाब है मेरा अंधेरे से भरी जगह को रोशन कर दूँ मैं ज़रा यही उम्मीद यही ख्वाब है मेरा अंधेरे से भरी जगह को रोशन कर दूँ मैं ज़रा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पवन पाटील बेसिक टू बिल्डिंग एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण संख्या मालिका या टॉपिकचा हा पाचवा व्हिडिओ बघत आहोत आज आपण चुकीचा घटक ओळखा किंवा चुकीचा म्हणजे ऑडमॅन आउट इंग्लिशमध्ये म्हणायचं तर चुकीचे पद ओळखा हा चॅप्टर बघणार आहोत याआधी आपण चार व्हिडिओज बघितलेले आहेत जर हा टॉपिक तुम्ही हा चॅप्टर किंवा हा व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट बघत असाल तर या आधीचा कमीत कमी जो पहिला व्हिडिओ आहे बेसिक लॉजिक तो बघूनच तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल नाहीतर तुम्हाला गणित सोडवता येणार नाहीत त्यानंतर जी आपण संख्या मालिका म्हणजे जे कम्प्लीट द सिरीजसाठी किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉजिक शिकवलं होतं त्या लॉजिकचा उपयोग चुकीचे पद ओळखा हे घटक ह्याच्यावरचे न्यूमेरिकल सोडवताना आपल्याला होणार आहे पण चुकीचे पद ओळखा हे जे टॉपिक आहे हा जो चॅप्टर आहे हे शिकताना काय याचे सेपरेट लॉजिक पण आपल्याला बघावं लागणार आहेत त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत आधी जे ऑडमॅन आऊट आहे जे चुकीचे पद ओळखा आहे घटक आहे ह्याच्यासाठी सेपरेट लागणारे जे लॉजिक्स आहेत ते लॉजिक आधी बघणार आहोत त्याच्यानंतर याच्यावरची उदाहरणंही सोडवणार आहोत त्यामुळं याच्या आधी बेसिक लॉजिकचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो बघून घ्या आत्ताच बघून घ्या अभिनही तो कभी नाही आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा तर बघा हे जे आता पॉइंट सांगतोय हे फक्त चुकीचा घटक ओळखा ऑड मॅन आउट ओके स्नेक अंडर द ग्रास हिडन एनिमी आणि चुकीचे पद ओळखा याची जी उदाहरणं परीक्षेमध्ये असतात मित्रांनो कंप्लीट द सिरीजच्या उदाहरणांपेक्षा चुकीचे पद ओळखा किंवा चुकीचा घटक ओळखा याची उदाहरणं थोडीशी अवघड जातात कारण काय आपल्यातल्याच शत्रूला ओळखणं अवघड असतं हिडन एनिमी आपल्यातल्याच शत्रूला ओळखणं थोडंसं अवघड जातं त्याच मानानं एखादी जा रिकामी जागा भरायची असेल तर ते सोपं जातं हे तुम्हाला उदाहरणं परीक्षेत सोडवताना समजेल किंवा आपल्या ज्या टेस्ट सिरीज आपण घेऊ तुमचा रेस्पॉन्स जसा वाढेल तसा लगेच आपण टॉपिक वाईज टेस्ट सिरीज चालू करणार आहोत तर बेसिक लॉजिक काही नवीन तुम्हाला सांगतो आहे आणि डायरेक्ट उदाहरणाच्या माध्यमातून हे लॉजिक सांगणार आहे संख्यांची बेरीज जेव्हा चुकीचे पद आता हे एक उदाहरण आहे समजून घ्या तर इथं काय असतं याच्यामध्ये ह्या दोन संख्यांची बेरीज आठ आणि चार बारा सहा आणि सहा बारा नऊ आणि तीन बारा नऊ चार तेरा मास्तरलाही सोपं आहे अरे बाबा हे इथं समजतंय परीक्षेमध्ये जेव्हा सगळी उदाहरणं परीक्षेमध्ये पण जाऊ नका परीक्षेच्या आधीच आपण तयारी करून घेणार आहोत कशी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून किंवा जी टेस्ट टॉपिक वाईज टेस्ट घेणार आहे फ्रीच असणार आहे टेन्शन घेऊ नका ओके टेस्टच्या माध्यमातूनच घेणार आहोत आपण फक्त तुम्ही थोडंसं व्हिडिओ शेअर करताल तुम्ही आपल्या टेलिग्रामचं चॅनल असेल ज्यावरती आपण रोज क्वेश्चन टाकताल ते क्वेश्चन्स शेअर करताल आणि त्याच्यानंतर मग टॉपिक वाईज टेस्ट सिरीज घेऊयात थोड्याशा मुलांपर्यंत पोहोचूयात आपलं चॅनल तसं थोडंसं नवीनच आहे त्यामुळं मी तुमच्या त्या कामाची वाट बघतोय तुम्ही शेअर करण्याची वाट बघतोय माझे टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पण तयार आहेत त्याच्यामुळे तुम्ही जसंही शेअर करायला लागताल तसं लवकरात लवकर आपण थोडीशी स्पीड वाढूयात तर पहिलं लॉजिक काय चुकीचे घटक ओळखा हा टॉपिक सोडवताना जी द, अक्षर म्हणजे जी संख्या दिलेली आहे सॉरी जी संख्या दिलेली आहेत त्या संख्यांची आता ह्या दोन संख्यांची बेरीज बारा आलेली आहे सहा आणि सहा बारा नऊ आणि तीन बारा नवच्या तेरा मग चुकीचा घटक किंवा वेगळा घटक असेल तर तो कोणता असेल नाइंटी फोर अशा पद्धतीची तुम्हाला वाटेल फार सोपं हा सोपंच आहे फक्त क्लिक तिथं ट्यूबलाईट लागली पाहिजे आपली एवढंही एकच तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यानंतर बघा आणि अजून एक मित्रांनो म्हणजे मी न्युमेरिकल सोडतोय तुम्हाला सांगेल की कोणतं उदाहरण नेमकं कसं ओळखायचं की सर कुठं कोणतं लॉजिक लागेल हे पटकन ओळखण्यासाठी काय करावं लागेल ते तिथं सांगेन तरी इथं सांगून देतो जर अशा मोठ्या मोठ्या संख्या दिसत असतील तुम्हाला एवढ्या चार अंकी संख्या तुम्हाला त्यांचा फरक वगैरे तर काढायला लावणार नाहीत ते तर अशा जर मोठ्या संख्या दिसत असतील तर सिंपली तिथं यांची बेरीजच केलेली असते या संख्येतील जे अंक आहेत संख्येतील जे अंक आहेत यांची बेरीजच केलेली असते तिथं दुसरं लॉजिक न लावता आधी लगेच त्यांची बेरीज करून बघायची बघा कसं नऊ आणि दोन अकरा अकरा आणि आठ एकोणीस एकोणीस आणि एक वीस आठ आणि सात पंधरा पंधरा चार एकोणीस एकोणीस आणि एकवीस सातन सात चौदा चौदा आणि सहावीस आठ सतरा सतरा दोन एकोणीस एकोणीस दोन एकवीस चुकीचा घटक किंवा चुकीचे पद कोणते हे हिडरेने मी आपला हाय भेटला एवढं सोपं आहे पण तुम्हाला तिथं तुमच्या डोक्याची ट्यूबलाईट लागायला पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे त्यानंतर बघा आणि प्रत्येक गणित जे घेतोय वेगवेगळं घेतोय आता इथं संख्या बदलून म्हणजे आता इथं बेरीज करायचं आता इथं वीस आली कुठं अठरा येईल कुठं सतरा येईल कुठं दहा येईल अशी उदाहरणं जास्त घेत नाही फक्त तुम्हाला समजावं पण मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हे जे लॉजिक आहे व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला फक्त इथं बेरीज केलं झालं होऊन गेलं एवढंच इथून घेऊ नका अशा पद्धतीचं गणित परीक्षेत विचारतंय हे इथं लक्षात घ्या एक दोन त्याच्यानंतर बघा आता सहा आणि तीन यांची बेरीज मध्ये दिलेली आहे इथं हे गणित सॉल्व्ह करायचं नाही आपल्याला मी तुम्हाला लॉजिक सांगतोय लॉजिक ओके कसं सहा आणि तीन म्हणजे जे कडेची अंक आहेत त्या दोन अंकांची बेरीज काय येते नऊ येते सहा अधिक तीन नऊ तीन आणि पाच आठ दोन आणि पाच सात एक आणि आठ नऊ त्यानंतर सात आणि आठ होतात पंधरा आपण इथं नऊ दिलंय म्हणून हा आपला ऑडमॅन आऊट आहे हे मी गणित नाही सोडवलंय तुम्हाला लॉजिक सांगितलंय कसं सांगितलंय की जे कडेचे दोन अंक आहेत त्या दोन अंकांची बेरीज म्हणजे मधली मधला अंक असेल किंवा मधली संख्या असेल स सगळ्या अंकांची बेरीज ओके त्यानंतर काय मधला जो अंक आहे त्या अंकाची तो अंक बाजूच्या दोन अंकांचा बेरजे बेरजेतका आहे ओके अशा पद्धतीनं संख्यांची बेरीज आता हे जे आहे मित्रांनो रेल्वे ग्रुप डी असेल तुमची पोस्टलची एक्झाम असेल किंवा मग भरतीच्या एक्झाम्स असतील कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भरतीच्या एक्झाम्स असतील पोलीस भरती तलाठी वगैरे कोणत्याही परीक्षा असतील त्यासाठी या लॉजिकवरची उदाहरणं विचारली जातात या व्हिडिओमध्ये सगळंच घेणार आहे कंबाईनसाठी आपल्या राज्य राज्यस राज्यशेच्या सीसॅटमधली उदाहरणं पण बघणार आहोत आपण काही कंबाईनची उदाहरणं बघणार आहोत ग्रुप सी असेल ग्रुप डी आपला ग्रुप बी किंवा सी असेल म्हणजे पी एस आयसाठी किंवा एक्साईज पी एस आय असतील सर्व उदाहरण याच्यात बघणार आहोत सगळे लॉजिक व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे सोपं आहे म्हणून त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका फक्त बेरीज इथं शिकवलेली नाहीये तुम्हाला लॉजिक शिकवत आहे त्यानंतर बघा था संख्यांचा गुणाकार जशी संख्यांची बेरीज केली होती संख्यांचा गुणाकार करूयात सायंत्रिक अठरा नऊ दुनी अठरा नऊ दुनी अठरा सायंत्रीक अठरा नऊ सख्ख चौपन्न ऑड मॅन आउट मास्तर एवढं सोपं असतं का होय एवढं सोप्पं असतंय पण तिथं काय करावं लागेल तुम्हाला आधी बेरीज करून बघावं लागेल आठ आणचार बारा सहासा बारा नवन तीन बारा अरे हां येतं आहे ठीक आहे मग हे लॉजिक लागलं ला। पण ते लॉजिक लागलं ला नाही आता इथं बघा सहा सहा तीन सहा तीन नऊ नौ, नव्दोन अकरा दोन अकरा सहा तीन नऊ नऊ होतंय अकरा होतंय म्हणजे ति तिथं हे इथं काय होईल इथं बेरीज जमणार नाही बेरीज करून जमत आहे का आता मला माहिती नाही ना परीक्षेमध्ये इथं तुम्हाला मी सांगितलं डायरेक्ट इथं गुणाकाराचं लॉजिक लागणार आहे म्हणून पण पर परीक्षेमध्ये तुम्ही काय करताल आधी आता गुणाकार करणार नाहीत आपल्याला बेरीज सोपी जाते गुणाकारपेक्षा म्हणून काय करणार सहा तीन नौ। नऊ नव्वद दोन अकरा नऊ दोन अकरा अरे मस्त हेच आहे काय की इथं नऊ वालं इथं अकरा अकरा आलं आहे पुढं बघ सहा तीन नऊ अरे इथं नऊ वाला इथं नऊ आलं इथं अकरा अकरा आलं आहे म्हणजे बेरजेचं लॉजिक इथं जमणार नाही म्हणून मी काय केलं लगेच गुणाकाराचं लॉजिक केलं सायंत्रिक अठरा नऊ दुनी अठरा नऊ दुनी अठरा सायंत्रिक अठरा ओके आत्ताच करून घ्या मित्रांनो जितकाही वेळ लागत असेल व्हिडिओ टाकल्या टाकल्या एक व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करत असताल बी फ्रँक सांगतोय जर तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करत असताल तर एक व्हिडिओ दोनदा बघत जा लगेच बघत जा अभि नाही तू कबी नाही जब समझेंगे नहीं नाही तक छोडेंगे नाही असं म्हणताल तरच जवर समजणार नाही तवर सोडणार नाही मराठीत गावरान भाषेत सांगतो जवर समजणार नाही तवर मी सोडणार नाही असं म्हणताल तरच तुम्हाला तुमचं ध्येय तुमचं स्वप्न पूर्ण होईल तुमचं ध्येय तुम्हाला भेटल करू बघू मला येत नाही बुद्धिमत्ता अवघड जात आहे गणित तिथं जमत नाही सामान्यांचं सिलेबसला आहे मराठीत एवढं जमतय असं म्हणलात तर अवघड आहे मग संख्यांची वजाबाकी आता जसं गुणाकार जसं बेरीज बघितलं त्याच पद्धतीनं संख्यांची वजाबाकी आहे सहामधून पाच गेला एक उरतोय नवातून आठ गेला एक उरतोय सातातून सहा गेला एक उरतोय आठातून तीन गेले पाच उरत आहेत आठातून सात गेले एक आहे म्हणजे कुठं बेरजेचं लॉजिक लागणार आहे कुठं गुणाकाराचं लॉजिक लागणार आहे तर कुठं वजाबाकीचं लॉजिक लागणार आहे कोणतं लॉजिक लावायचं हे तुम्हाला शोधायचंय तिथं परीक्षेत कोणतं लॉजिक लागायचं लॉजिक लागल्यानंतर काय नाही हो तिसरीचं पोरग गणित सोडवत आहे पण लॉजिक लागणं महत्त्वाचं आहे लॉजिक लागणं कोणतं लॉजिक आहे हे महत्त्वाचं आहे आणि तसं लॉजिक लागल्यानंतर ते ऑप्शनमध्ये उत्तर पाहिजे नाहीतर आपण एक लॉजिक लावलो उत्तर ऑप्शनमध्ये नाही गणित चूक नसतंय गणित बरोबरच असतंय पेपर सोडवेपर्यंत पेपरमधलं काही चूक नसतंय पेपर संपल्यानंतर मग नंतर मग सगळा विचार करायचा ओके संख्यांचा भागाकार आठ भागी म्हणजे पहिली जी संख्या आहे त्याला दुसऱ्या संख्येनं पहिला जो अंक आहे सॉरी आता बघा मित्रांनो हे आपल्या कामी पडणार आहे म्हणून सांगू देतो अंक आणि संख्येमधला फरक चौऱ्याऐंशी ही संख्या आहे आठ हा अंक आहे चार हा अंक आहे ही दोन अंकी संख्या आहे ही एक का आहे ही एकच अंकी संख्या आहे नऊ एकच अंकी संख्या आहे शंभर तीन अंकी संख्या आहे पण याच्यामध्ये अंक किती आहेत एक दोन तीन हे कामी पडणार आहे कुठं कामी पडणार आहे सांगतो लवकरच ओके संख्यांचा भागाकार बघा आठ भागिले चार आठ भागिले चार येते दोन सहा भागिले तीन येते दोन नऊ भागिले दोन चार पॉईंट पाच येते चार भागिले दोन चार भागिले दोन 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 भागिले एक दोन ओके म्हणजे बघा पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकानं भागलं तर भागाकार दोन येतोय किंवा दुसरा जो अंक आहे तो पहिल्या अंकाच्या अर्धा आहे निम्मा आहे हाफ आहे तर या पद्धतीनं भागाकाराचं लॉजिक आहे त्याच्यानंतर अजून एक भागाकाराचं अजून एक ॲडव्हान्स गणित दोनशे चाळीस दोनशे चव्वेचाळीस दोनशे छत्तीस दोनशे सेहेचाळीस मास्तर इथं फरक वगैरे काढायचं आहे का नाही मग काय करायचं मास्तर यांच्यापैकी कोणतं तरी एक वेगळं आहे वेगळं कसं शोधायचं मग यांना अशी कोणती संख्या आहे का की बा याला भाग जातो याला न भाग जातो याला चार न भाग जातो याला चार न भाग जातो याला न भाग जात नाही म्हणून हा ऑडमॅन आऊट आहे मास्टर मग मा हे कसं ओळखायचं परीक्षेमध्ये प्रत्येक संख्याच्या विभाज्यतेच्या कसोट्या माहिती पाहिजेत कसोट्या म्हणजे काय जे मी का पहिल्यांदा अभ्यास करते टेन्शन घेऊ नका सांगतो गणिताचा बेसिक व्हिडिओ येणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेअर करायची मी वाट बघतोय जेवढ्या लोकर व्हिडिओचे व्ह्यूज वाढतील किंवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा सिलेबस फास्ट घेत जाईन मी पण ओके तर बघा तुम्हाला इथं काय अपेक्षित आहे की आतापर्यंत आपण काय बघितलं होतं पाडे पाठ पाहिजेत वर्ग पाठ पाहिजेत घन पाठ पाहिजेत इथं आता नवीन एक गोष्ट आली काय आली गणितातली आली बुद्धिमत्तेमध्ये गणिताची मदत घ्यावी लागते आपल्याला मग बुद्धिमत्तेमध्ये ह्या टाईपची उदाहरणं सोडवताना आपल्याला प्रत्येक संख्याच्या म्हणजे नऊ प्रत्येक संख्याच्या म्हणजे एकपासून पासून दहापर्यंत किंवा जास्तीत जास्त बारापर्यंत वगैरे मग ते नंतर ते जास्तच दिलेले चोवीसची वगैरे ते ते काही कामाची नाही कोणत्याही बेसिक गणिताच्या पुस्तकात भेटून जाईल अदरवाईज त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण बनवणारच आहोत ओके तर दोनशे चाळीस भागिले चार याला चारनं भाग जातो दोनशे चौवेचाळीसला चारनं भाग जातो दोनशे छत्तीसला चार न भाग जातो पण दोनशे सेहेचाळीसला चार न भाग जात नाही मग मास्तर प्रत्येक संख्येला भागत बसायचं भा का नाही रे राजा संख्येच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ पाहिजेत कसोट्या कुठं भेटतील कोणत्या पण गणिताच्या पुस्तकात भेटतील नाही तर मी घेईन ओके okay? तर अशा पद्धतीनं बघा मित्रांनो बेसिक लॉजिक आहे सगळीकडं वेगळं वेगळं लॉजिक लागतं लॉजिक समजल्यानंतर गणित सोपं वाटतं पण कोणतं लॉजिक लागतं हे शोधणं अवघड आहे त्यामुळं ही जी उदाहरणं घेतली नाहीत तुम्हाला काय करायचं आहे डोळे झाकायचं मास्तरनं पहिलं लॉजिक काय घेतलं संख्या म्हणजे जे बी संख्या दिलेली आहे त्याच्यातील अंकांची बेरीज सारखी येते ही काय आहे दोन हज... हजार नऊ हजार दोनशे एक्क्याऐंशी ही काय आहे संख्या आहे याच्यामध्ये चार अंक आहेत त्या चार अंकांची बेरीज वीस यायला लागली हे आठ हजार सातशे एक्केचाळीस संख्या आहे त्याच्यामध्ये चा चार अंक आहेत त्या अंकांची बेरीज वीस येते अशा पद्धतीनं बेरजेचं झालं त्याच्यानंतर दुसरं एक बेरजेचं लॉजिक होतं ते कसं होतं मध्ये जे अंक दिलेला आहे तो अंक काय आहे कडेच्या दोन अंकांच्या बेरजे इतकं आहे समजलं त्याच्यानंतर गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार काय दो अं संख्यामधील दोन अंकांचा गुणाकार प्रत्येक वेळेस सारखा येतो आहे इथं वेगळा आला आहे हा हो ऑडमॅन आउट आहे वजाबाकी पहिल्या सं अंकातून दुसरा अंक काढल्यानंतर सगळीकडे सारखं राहतं आहे फक्त इथं एक वेगळं राहतं आहे त्याच्यानंतर भागाकार पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येनं भागल्यानंतर दोन उरतंय ओके लॉजिक बघा त्याच्यानंतर प्रत्येक संख्याच्या विभाज्यतेच्या कसोट्या माहिती पाहिजेत अशी जर मोठी संख्या दिसली तर सगळ्यात आधी काय करायचं बेरीज करून बघायचं दोन चार सहा चार दोन आठ दोन दहा दोन पाचन सहा अकरा म्हणजे बेरजेचं लॉजिक लागत नाही म्हणजे काय मग आता इथं काय करायचं तर आहे ह्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात आहे दोनशे चाळीसला चारनं भाग जातो दोनशे चौवेचाळीसला चारनं भाग जातो दोनशे छत्तीसला चार भाग जातो दोनशे दोनशे शेचाळीसला जात नाही ह्याच्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या पुन्हा पुन्हा सांगतो विभाज्यतेच्या कसोट्या पाठच पाहिजेत आता मूळ संख्यांचं लॉजिक बघा मित्रांनो मूळ संख्या तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरपासून सांगतो मित्रांनो की एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पाठच पाहिजेत तर बघा इथं पण ऑडमॅन आउटमध्ये चुकीचं घटक ओळखताना सुद्धा आपल्याला मूळ संख्या माहिती पाहिजेत कसं तेहतीस सतरा त्रेसष्ट त्र्याण्णव तेहतीस सतरा त्रेसष्ट त्र्याण्णव याच्यापैकी जी सतरा आहे ती काय आहे मूळ संख्या आहे बाकी तेहतीस त्रेसष्ट त्र्याण्णव हे है काय आहेत मूळ संख्या नाही आहेत ओके तर बघा तेहतीस तीन तीन आता ज्याला तीनची कसोटी माहिती आहे त्याला लगेच कळते जरी त्र्याण्णव वाटत असली मूळ संख्या म्हणजे वाटू शकते काही काही पोरांना काय काही वाटू शकते पण तुमच्या वाटण्यावरून काहीच होत नाही हो काय नवन तीन बारा आता ज्या संख्येच्या बेरजेला तीन भाग जातो त्या संख्येला तीन भाग जातो ज्या संख्येच्या बेरजेला तीन भाग जातो त्या संख्येला तीन भाग जातो तीनची कसोटी आहे पाठ पाहिजे आता ह्याच्यानंतर तीनची कसोटी माहितीच पाहिजे तीन तीन सहा सहा अंतिन नऊ तीन बारा तस तर बघितल्या बघितल्या कळतंय तीन भाग जातो सतराला भाग जात नाही सतरा कसे मूळ संख्या आहे सतरा एक्कावन्न एक्काहत्तर सत्त्याण्णव सतरा एक्कावन्न एकाहत्तर सत्त्याण्णव याच्यापैकी मूळ संख्या कोणती आहे तर एक्कावन्न जी आहे ती मूळ संख्या नाही बाकी सतरा असेल एकाहत्तर असेल सत्त्याण्णव असेल हे काय आहेत मूळ संख्या आहेत त्याच्यामुळे एक्कावन्न इथं काय वेगळा घटक आहे इथं सतरा वेगळा घटक आहे बघा इथं सगळ्या संख्यामध्ये सतरा वेगळं आहे इथं सग सगळ्यामध्ये सतरा आपण कुणाच्या संगतीत आहोत हे फार महत्त्वाचे अस महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं संगत चांगली असावी जर एम पी एस सी करत असतील तर एम पी एस सीच्या पोरांसोबत राहा यू पी एस सी करत असतील यू पी एस सीच्या पोरात राहा पोलीस भरती करत असतील पोलीस भरतीच्या पोरात राहा कंबाईन पी एस आय करत असतील पी एस आयच्या पोरावासोबत राहा काय होतं मित्रांनो एक असंच सांगून देतो गोष्ट पटकन दे पण जर समजा तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असताल आणि जर तुम्ही पोलीस भरतीच्या पोरासोबत राहत असताल ते पोलीस भरतीचा पोरग काय करत आहे काहीतरी पाठ करून येत आहे आणि ते ते कंबाईनच्या पोराला आहे सांग बरं हे कसं आहे आता त्यानं क त्या कंबाईनमध्ये पाठांतराची तेवढी गरज नसते किंवा एम पी एस सी असेल त्या यू पी एस सी करणारा एखादा पोरग असेल त्याला पाठ करायची गरज नसते त्यांना कन्सेप्ट लागतात ह्याला पाठांतर लागतंय ह्याला वाटते ह्याला काहीच येत नाही त्यामुळं ज्याच्यासोबत कुणासोबत राहायचं कुणाच्या गटामध्ये आपण बसतोय हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतरचं लॉजिक बघा पूर्ण वर्ग संख्या, आता तुम्हाला वर्ग आणि घणं पाठच चा आहे छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट अठ्ठ्याऐंशी शंभर जो अठ्ठ्याऐंशी आहे तो काय आहे पूर्ण वर्ग वर्गसंख्या नाही सॉरी छत्तीस काय आहे पूर्ण वर्गसंख्या आहे कुणाचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे वर एकोणपन्नास सातचा वर्ग आहे आठ चौसष्ट आठचा वर्ग आहे शंभर दहाचा वर्ग आहे फक्त मास्तर अठ्ठ्याऐंशी जे आहे ते कुणाचाच वर्ग नाही त्याच्यामुळं अठ्ठ्याऐंशी काय गटात न बसणारा शब्द आहे हिडन एनिमी आहे त्याच्यानंतर एक्कावन्न सत्याऐंशी त्र्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बाकी काय असू दे मास्तर एक्क्याऐंशी जे आहे नऊचा वर्ग आहे मला माहितीच आहे बघितल्या बघितल्या कळतंय ह्या बाकीच्या संख्या नाही पण एक्क्याऐंशी मी एवढ्यांदा वर्ग एवढ्यांदा घन वाचलोय मास्तर की वर्गसंख्या असेल घनसंख्या असेल मला लगेच तेच दिसतंय मला एक्क्याऐंशीच दिसलं इथं एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे मास्तर ओके सहाशे शहात्तर इथं थोडी गडबड आहे थोडं वर्ग एवढ्यांदा वर वाचलेलं वर नसतंय त्याच्यामुळं सहाशे शहात्तर कुणाचा वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी आठशे बेचाळीस सातशे एकोणतीस थोडं कन्फ्यूज होते पोरगं त्याला माहिती असतंय सहाशे शहात्तर कुणाचा वर्ग आहे म्हटलं तर सांगतो हा नाही पण वर्गसंख्या आहे वर्गसंख्या आहे सव्वीसचा वर्ग आहे सहाशे शहात्तर सव्वीसचा वर्ग आहे सहाशे शहात्तर सव्वीसचा वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठावीसचा वर्ग आहे मास्तरला एड लागलं नाही ओरडायला मास्तर ह्याच्यासाठी ओरडतंय ह्याच्यासाठी सांगतोय तुला लक्षात राहावं इथं बघून तरी सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठावीसचा वर्ग आहे आठशे बेचाळीस माहिती नाही सातशे एकोणतीस सत्तावीसचा वर्ग आहे सातशे एकोणतीस मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता कमेंट करायला सांगितलं होतं किती जणांनी केलं भाऊ मला केलं नाही पण त्याचा विचार तरी कुणी केला सातशे एकोणतीस जे आहे जो तो नऊचा घन आहे आणि सत्तावीसचा वर्ग आहे जर तुम्हाला असं घातांकाचं उदाहरण विचारलं कसं विचारते घातांकांचं उदाहरण नऊचा तिसरा इज इक्वल टू सत्तावीसचा चा डॅश असं उदाहरण विचारलं गेलेलं आहे रेल्वेची जर तुम्ही एक्झाम देत असाल रेल्वे भरतीच्या सेंट्रलच्या रेल्वे लोको पायलटला असं उदाहरण विचारलं होतं नऊचा तिसरा इज इक्वल टू सत्तावीसचा कितवा तर सत्तावीसचा वर्ग नऊचा वर्ग घन किती असतो सातशे एकोणतीस असतो सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीसच असतो त्याच्यामुळं तर हे दोघं समान आहेत ओके मास्तर बुद्धिमत्तेमध्ये गणित का शिकवतोय आता इथून असंच चालू होणार बुद्धिमत्तेमध्ये गणित येणार गणितात बुद्धिमत्ता येणार ओके तर हे झालं आठशे बेचाळीस हा वर्ग नाही मास्तर लक्षात कसं ठेवायचं की पूर्ण वर्गसंख्या आता ह्या सगळ्या माहिती आहेत जर सगळ्या मोठ्या आल्या तर काय असतं माहिती का एक सांगून देतो इथंच चालता बोलता ही पण ओळ आज पाठ पाहिजे दोन तीन सात आणि आठ दोन तीन सात आणि आठ ह्या जर संख्या एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असतील तर ती कधीच पूर्ण वर्गसंख्या नसते दोन तीन सात आठ पाठच पाहिजे तिचा नंबर पाठ नसला तरी चालतंय त्याचा नंबर पाठ नसला तरी चालतंय पण दोन तीन सात आठ एखाद्या संख्येच्या एकच स्थानी आल्यानंतर ती संख्या पूर्ण वर्गसंख्या कधीच नसते ओके तर हे पाठच पाहिजे दोन तीन सात आठ पाठच पाहिजे सातशे एकोणतीस नऊचा घन असतो सत्तावीसचा वर्ग असतो पाठच पाहिजे ओके दोन तीन सात आठ संख्या कोणत्याही संख्येच्या एकच स्थानी आली दोन आली बाकीच्या संख्या पूर्ण संख्या आहेत ही संख्या पूर्ण वर्गसंख्या असूच शकत नाही मास्तरना सांगितलंय दोन तीन सात आठ दोन तीन सात आठ पाठ कर ओके त्याच्यानंतर पूर्ण घनसंख्या वर्गसंख्येचं जशा पद्धतीने उदाहरणं विचारले जातात तशीच सेम उदाहरणं घनसंख्येवर असू शकतात दोनशे छप्पन कुणाचा आहे दोनशे सोळा माहिती आहे दोनशे छप्पन सोळाचा वर्ग आहे घन आहे का कुणाचा तीनशे त्रेचाळीस सातचा आहे तीनशे त्रेचाळीस सातचा आहे पाचशे बारा आठचा आहे सातशे एकोणतीस सत्तावीसचा वर्ग आहे आणि नऊचा आहे तीनशे आक एकतीस मास्तर सांगितलं होतं दहापर्यंतच पाठ कर अजून एकदा सांगतोय कंबाईनची एक्झाम देत असताल एम पी एस सी सी सॅटसाठी हवा असेल तुम्हाला वीसपर्यंतचे पर्यंतचे पाठ पाहिजेत पण मला काय म्हणायचं तू भरती करत असशील तू तलाठीची परीक्षा देत असतील तुला पुढं काय व्हायचं नाही का त्याच्यामुळे एकदाच गणिताचा अभ्यास करून टाक एकदा मास्तर शिकवत आहे ना अशा क्वालिटीचं आहे कोणती बी परीक्षा दे ह्याच्यातूनच येणार आहे त्याच्यामुळं आत्ताच तू काय कर एक ते वीस पर्यंतचे घन पाठ कर तेराशे एकतीस अकराचा घन असतंय मास्तर नऊचा घन सातशे एकोणतीस आठचा घन पाचशे बारा सातचा घन तीनशे त्रेचाळीस दोनशे छप्पन जे आहे ती पूर्ण वर्गसंख्या आहे त्याच्यामुळं हा गटात न बसणारा अंक आहे गटात न बसणारा घटक आहे चुकीचं पद आहे हिडन एनिमी आहे ऑडमॅन आऊट आहे ओके आता ऑडमॅन आऊट मी पोलीस भरती करतोय मराठीत पेपर देणार आहे मला ऑडमॅन आउट घेऊन काय करायचं का बरं पोस्टाचा फॉर्म भर ते पण दे परीक्षा बघ ओटमॅन आऊट म्हणजे काय चुकीचं पद हे सगळे एकच आहे तरी तर तुम्हाला विषय काय तुम्हाला एक ते वीस पर्यंतचे घन पाठच पाहिजेत आता एखाद्या पोराला हे बघून असं वाटू शकते की मला तेराचा घन पाठ नाही तर सॉरी अकराचा घन पाठ नाही तर माझं गणित आलं नसतं गरजच नाही हो तीनशे त्रेचाळीस सातचा सा घन आहे माहिती आहे पाचशे बारा आठचा घन आहे म्हणजे इलिमिनेशन मेथड आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसलं तर उत्तर कसं काढायचं परीक्षेमध्ये सगळं माहिती असलेलं येत नाही मग इलिमिनेशन मेथडनं उत्तर कसं काढायचं उत्तर कसं काढायचं ते बघ सा तीनशे त्रेचाळीस तुला सातचं घन सा आहे माहिती आहे पाचशे बारा आठचं घन आहे माहिती आहे नऊचा सा घन सातशे एकोणतीस आहे माहिती आहे पण मला ह्याच्याबद्दल माहिती नाही पण दोनशे छप्पन जे आहे ते घन नाही एवढं माहिती आहे तर उत्तर निघतंय ह्याला म्हणतात इलिमिनेशन मेथड एखादा घटक जर परीक्षेमध्ये माहिती नसलेला आला आणि तो येतोच तो येतोच आपण अभ्यास केलेलंच परीक्षेत येतं असं होत नाही सिक्स्टी पर्सेंट जो सिलेबस असतो किंवा 70% पर्सेंट सिलेबस असतो तो काय असतो जशास तसं पुस्तकातून वाचलेलं पुस्तकातून अभ्यास केलं व्हिडिओमध्ये शिकवलेलं सत्तर टक्के सिलेबस तेच परीक्षेत आहे पण बाकीचं तीस टक्के काय असतंय थोडंसं वेगळं काहीतरी येतंय पण ह्या लॉजिकवर शंभर टक्के सोडवता येते ह्या टाईपच्या बाहेर काहीच येणार नाही ह्या टाईपच्या बाहेर काहीच येणार नाही पण मास्तरनं एखादी संख्या बदलली असेल ते तर तेहतीसच्या जागी सहासष्ट आलं मास्तरनं घेतलंच नाही असं होत नाही बेटा पण तुला लॉजिक माहिती आहे त्या लॉजिकवरून तुम्हाला ते उत्तर काढता आलं पाहिजे आणि ही इलिमिनेशन मेथड आहे सामान्य ज्ञानचं जेव्हा पेपर ॲनालिसिस आपण घेऊ तेव्हा इलिमिनेशन मेथड तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगाल आता काय झालं मित्रांनो आपण चुकीचा घटक ओळखण्यासाठी जे बेसिक लॉजिक आहे ते लॉजिक बघितले आता त्याच्यावरची उदाहरणं पटापटा बघूयात थोडंसं ती उदाहरणं सोडवण्याच्या आधी अजून एकदा सांगतो बेसिक लॉजिकचं व्हिडिओ नीट बघितलेला पाहिजे बघितलेला नाही नीट बघितलेलाच पाहिजे त्याच्यानंतर हे लॉजिक ह्या दोन्हीच्या लॉजिकवरती कोणत्याही परीक्षेमध्ये येणारं उदाहरण सुटणार आणि जर जमणार नाही तर सोडणार नाही जवळ जमणार नाही खेड्या खेड्या गावातल्या पोरांसाठी खास एकच म्हणायचं जवर जमणार नाही तवर सोडणार नाही आता काय करायचं बघा मित्रांनो जो चुकीचा घटक ओळखा हा टॉपिक आपण बघतो त्यावरची उदाहरणं घ्यायला चालू केलेली आहेत आणि ही जी उदाहरणं आहेत कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलेली असेल कंबाईन असेल की भरतीच्या एक्झाम्स असतील रेल्वेच्या एक्झाम्स असतील कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारलेली ही उदाहरणं आहेत अतिशय सोपी उदाहरणं आहेत पूर्ण जी स्क्रीन आहेत व्हिडिओ पॉज करा व्हिडिओ पॉज करून प्रत्येक उदाहरण स्वत सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सोडवल्यानंतर मग आता इकडं बघा मी सोडवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात आधी दिसल्या दिसल्या मी काय करणार अडोतीस त्र्याहत्तर सेहेचाळीस त्र्याऐंशी मग यांची बेरीज करून बघा आठण तीन अकरा सातन तीन दहा सहा चार दहा आठण तीन अकरा दोनशे अकरा येते दोनशे दहा येते म्हणजे बेरजेचं लॉजिक जमणार नाही सरळ सरळ काय करा गुणाकार करून बघा आठ त्रिक चोवीस सात त्रिक एकवीस साईन चौक चोवीस आठ त्रिक चोवीस ऑडमॅनआउट सेवन्टी थ्री अतिशय सोपं उदाहरण आहे पण परीक्षेमध्ये बऱ्याच जणांना जमत नाही आधी बेरीज करून बघितली नंतर गुणाकार करून बघितला उत्तर लगेच भेटलं एकोणचाळीस एकोणसत्तर सत्तावन्न एकशे एकोणतीस दोनशे सदोतीस पूर्ण वर्गसंख्या घनसंख्या अशा कुठल्या संख्या दिसतात आहेत का असं डोळ्याला इतकं परफेक्ट दिसायला पाहिजे ना मित्रांनो वर्गसंख्या घनसंख्या कुठल्याही अशा शंभर संख्या तुमच्या समोर ठेवल्या आणि त्याच्यातली हे हे असं तुम्हाला लगेच वर्गसंख्या घनसंख्या व्हायला पाहिजे तरच ही उदाहरणं फास्ट सुटणार आहेत नाही तर सुटणार नाहीत गणित शंभर टक्के येईल तुम्हाला गणित शंभर टक्के येईल तुम्हाला मी शिकवलंय ना गणित शंभर टक्के येईल पण पटकन येण्यासाठी तुम्हाला पूर्ण वर्गसंख्या घनसंख्या पाठ पाहिजेत एकोणचाळीस एकोणसत्तर सत्तावन्न सत्ता एकशे एकोणतीस कोणतीच पूर्ण संख्या नाही पूर्ण घणसंख्या दिसत नाही मग काय करू आधी बेरीज करून बघू नवन तीन बारा सहा नऊ पंधरा ओके सात पाच बारा दोन नऊ एक दहा दोन बारा पाच सात पाच बारा किती सोपं आहे हो एकोणसत्तर फक्त या दोन संख्यांची बेरीज करायची होती त्याच्यानंतर एकोणतीस सदोतीस सत्तावन्न एकसष्ट आता मला एक सांगा तुम्ही किती जणाला ही उदाहरणं आली आणि किती नाही म्हणजे तुम्हीच तुम्ही बघा आठ उदाहरणं होती त्याच्यापैकी तुम्हाला व्हिडिओ पॉज करून सोडवायला सांगितली होती आत्ताही तुमच्याकडे चान्स आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून आत्ताही सोडवू शकता बघा एकोणतीस सदोतीस सत्तावन्न आणि एकसष्ट हे बघितल्या बघितल्या मास्तर मला एक पासून शंभरपर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या पाठच आहेत बघितल्या बघितल्या मला कळतं एकोणतीस दोन अकरा होतं ह्याला कोणत्याच संख्या ही मूळ संख्या आहे सात ही मूळ संख्या आहे ही मूळ संख्या आहे आता मूळ संख्या कशी असते ज्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात नाही दोननं तर जात नाही कारण विषम संख्या दिसत आहेत तीननं भाग जायचं की नाही तीनची विभाजितेची कसोटी काय असते ज्या संख्येच्या अबेरजेला तीननं भाग जाते त्या संख्येलाही तीननं भाग जाते तसंच नऊचं असतंय सगळ्या कसोट्या लवकर पाठ करा नाही केल्यात तरी टेन्शन नका घेऊ गणिताचा व्हिडिओ घेताना मी तुम्हाला विभाजितेच्या कसोट्या व्हिडिओमध्येच पाठ करून घेईन नव्वद दोन अकरा सॉरी बेरीज करून बघ बेरीज करून बघायची गरज नाही आधी चुकीचा घटक ओळखताना सगळ्यात पहिली स्टेप संख्या पूर्ण वर्गसंख्या आहेत का पूर्ण घनसंख्या आहेत का संख्या मूळ संख्या आहेत का बघितल्या बघितल्या दिसतंय सदोतीस एक मूळ संख्या बाकी आहे बाकीच्या सॉरी सदोतीस एकोणतीस सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत सत्तावन्न एकमेव अशी संख्या आहे मूळ संख्या नाही दिसायला तर सारखीच दिसते पण पाच बारा होते ज्याला तीनची कसोटी माहिती आहे सातन पाच बारा होते म्हणजे ही मूळ संख्या नाही त्याच्यामुळं हा वेगळा घटक आहे बाकी एकोणतीस सदोतीस एकसष्ट ह्या मूळ संख्या आहेत ओके आता हे बघा बघितल्या बघितल्या आपल्याला समजतं आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे एकोणपन्नास सातचा सा वर्ग आहे एकशे पंचवीस सहाचा वर्ग सातचा वर्ग एकशे पंचवीस पाचचा घन आहे मास्तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आहे त्याच्यामुळं एकशे पंचवीस इथं वेगळी संख्या आहे ही घनसंख्या आहे बाकीच्या पूर्ण वर्गसंख्या आहेत बघितल्या बघितल्या लक्षात यायला पाहिजे बाकी असंही लॉ आता कन्फ्यूज काय होतं परीक्षेमध्ये अवघड का जातं ते सांगतो तुम्हाला मास्तरला सांगितलंय तर वर्गाचं लॉजिक आहे ठीक आहे लगेच समजलं पण बघा जर पूर्ण वर्ग सं तसं व्हायलाच नाही पाहिजे तुम्हाला पूर्ण वर्ग आणि घणसंख्या लगेच कळायला पाहिजेत आपल्याला वाटतं ह्याला पाचनं भाग जात आहे ह्याला पाचनं भाग जात आहे जर समजा मी इथं जर शंभर लिहिलं असतं ऐवजी इथं काय असलं असतं शंभर असलं असतं तर ह्याला काय वाटते शंभरला पाचनं भाग जाते एकशे पंचवीसला पाचनं भाग जात आहे दोनशे पंचवीसला पाचनं भाग जात आहे पण तसं नाही राजा शंभर पूर्ण वर्गसंख्या आहे दहाचा वर्ग असते शंभर एकोणपन्नास सातचा सा वर्ग असते फक्त ही एकमेव घणसंख्या आहे आता जर असं उदाहरण असेल तर चौसष्ट सातशे एकोणतीस एकशे पंचवीस ओके त्याच्यानंतर काय घेऊ आपण एकोणपन्नास चौसष्ट आठचा वर्ग आहे मास्तर सातशे एकोणतीस सत्तावीसचा वर्ग आहे मास्तर एकशे पंचवीस पाचचा घन आहे एकोणपन्नास सातचा सा घन आहे लगेच काय करायचं एकशे एकशे पंचवीसला वेगळं काढणार का, का तुम्ही नाही का बघा इथं दोन उत्तर पण येऊ हो शकतात तसं बघितलं तर चौसष्ट जो आहे तो आठचा वर्ग आहे चारचा घन आहे चारचा वर्ग सोळा सोळा चोख चौसष्ट चारचा वर्ग आहे आठचा चारचा घन आहे आठचा वर्ग आहे सातशे एकोणतीस नऊचा घन आहे सत्तावीसचा वर्ग आहे एकशे पंचवीस पाचचा घन आहे एकोणपन्नास सातचा वर्ग आहे ही फक्त संख्या काय आहे फक्त वर्गसंख्या आहे पण ह्या बाकीच्या काय आहेत घनसंख्या आहेत अशा पद्धतीनं कन्फ्यूज होऊन जाते कधी कधी काय असते काही उदाहरणं आपण लावलेल्या लॉजिकनुसार बरंच बरोबरच असतात पण आयोग त्याचं उत्तर काहीतरी वेगळं देते बऱ्याच वेळा अशी प्रश्न म्हणजे कन्फ्यूज करणारी प्रश्न चुकीचीच ठरवली जातात त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ फक्त एक सांगायचं होतं तुम्हाला सातशे एकोणतीस सतराचा सत्तावीसचा वर्ग नऊचा घन चौसष्ट आठचा वर्ग चारचा घन ओके त्याच्यानंतर बघा आता अकरा एकवीस एक्केचाळीस एक्क्याऐंशी एकशे का अरे बघितल्या बघितल्या मला कळलं मास्तर एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे झालं ना तू पास होणार नऊचा वर्ग आहे ओके आता इथं बघा हे जे गणित आहे ह्या गणिताला व्ही आय एम पी असं करू शकतो आपण दिसायला दोन तीन सहा आपण वेगवेगळे लॉजिक बघू सगळं लॉजिक बघू आणि एक बी फ्रँक तू मला सांगतो परीक्षेमध्ये मला पण हे गणित आलं नव्हतं नंतर जेव्हा कळालं याचं उत्तर फार सोपं होतं फार सोपं काय होतं बघा दोन संख्या वेगळी संख्या आहे बाकीच्या सर्व संख्यांना तीन न भाग जातो बाकीच्या सगळ्या संख्यांना तीन न भाग जातो पण दोन ही एकमेव अशी संख्या आहे ज्याला तीन न भाग जात नाही एवढं सोपं लॉजिक होतं मला परीक्षेमध्ये आलं नव्हतं मास्तरला सगळे गणित येतात का बिलकुल नाही मास्तर कसा असावा मित्रांनो दोन पद्धतीची मास्तर असतात एक मास्तरला सगळं येते पण त्यानं जे सांगते ते पोरांना कळत नाही आणि दुसरा एक मास्तर असतंय की त्याला थोडंच येते पण त्यानं जे सांगते ते पोरांना शंभर टक्के कळतंय ओके बी फ्रँक हे गणित मलाही परीक्षेत आलं नव्हतं तर अशा पद्धतीचीही काही उदाहरणं येतात भरपूर सोपी असतात परीक्षेत एकदम अवघड वाटतात तिथं कळतच नाही बाहेर आल्यावर कळतंय र्र लय सोपं होतं तर जास्तीत जास्त पद्धतीची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवणं हाच फायदा आहे आणि बेसिक गोष्टी क्लिअर असणं हा दुसरा एक म्हणजे त्याच्यासाठी आपण एक गणित सोडवण्यासाठी एक करू शकतो जास्तीत जास्त तीन दहा सत्तावीस चार सोळा चौसष्ट जर आपण आपल्या कम्प्लीट सिरीजच्या लॉजिकनुसार गेलं बेसिक लॉजिकनुसार गेलं तर आपण काय बघणार तीन दहा सत्तावीस चार संख्या काय होते मोठी छोटी मोठी म्हणजे ही मोठी छोटी म्हणजे जी आहे ॲसेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये न देता काय दिलेले त्यांनी अल्टरनेट झालेले आहेत आणि ते पण कशा झालेत बघा तीन दहा सत्तावीस चार सोळा चौसष्ट पण मास्तर चार सोळा चौसष्ट जेव्हा तू वाचतो तेव्हा मला आहे चारचा पहिला घात चारचा दुसरा घात चारचा तिसरा घात पाच पंचवीस एकशे पंचवीस जेव्हा तू वाचतो मास्तर एवढं पाठ आहे मला वर्गणी घण लगेच कळतंय पाचचा पहिला घात पाचचा दुसरा घात पाचचा तिसरा घात तुम्हाला मी पाचचा पाचवा घात किती हे बेसिक लॉजिकच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर तुम्ही मला काय करा हॅश पाच गुणिले पाच गुणिले पाच इज इक्वल टू किती हे कमेंट करायचंय काय करायचंय हॅश पाच गुणिले पाच गुणिले पाच किती हे तुम्ही मला कमेंट करायचं आहे पाचचा पाचवा घात किती ओके त्याच्यानंतर बघा मग इथं काय तीनचा पहिला घात तीन तीनचा तिसरा घात सत्तावीस पण तीनचा दुसरा घात मास्तर जो दहा आहे ह्या दहानच घात केला आहे इथं काय पाहिजे होतं नऊ पाहिजे होतं का बरं तीनचा पहिला घात तीनचा दुसरा घात नऊ येत आहे तीनचा वर्ग म्हणजे इथं कसा आहे ती संख्या इथं लिहून टाकतो वाटल्यास ए, ए स्क्वेअर कॉमा ए क्यूब या सिरीजमध्ये उदाहरणं दिलेली आहेत फक्त दहाच्या जागी मास्तर काय पाहिजे होतं नऊ पाहिजे होतं मग कसं झालं असतं तीन नऊ सत्तावीस चार सोळा चौसष्ट पाच पंचवीस एकशे पंचवीस ओके त्यानंतर बघा राहू द्या इथंच सांगतो वाटल्यास खाली नऊ दोन चार तीन दोन मास्तर अशा गणित बघितल्या बघितल्या तूच सांगितलं होतंस की काय करायचं बेरीज करायची काय करायची बेरीज करायची जास्त मोठं जर गणित दिसलं तर काय करायचं बेरीज करायची पण मास्तर बेरीज केल्यानंतर पण आलं नाही मी बेरीज करून बघितलेले ते करण्यात वेळ घालवत नाही तुम्हाला सांगतो तु असं मास्तर जेव्हा मी असं बघतो जर ह्याला तुकडे केले बघा काही आहे का ओके असं जर केल्यानंतर बघा तुम्हाला काही समजतंय का ह्याला तर काही समजत नाही पण इथं बघा बावीसचा वर्ग किती असतो बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी सव्वीसचा वर्ग किती असतो सहाशे शहात्तर अठ्ठावीसचा वर्ग किती असतो सातशे चौऱ्याऐंशी शेवटच्या दोन संख्यांचा वर्ग पहिल्या तीन संख्या दिलेल्या आहेत बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी फक्त इथं असं रेश मारलं की लगेच समजलं पण ते रेश मारायचं हे समजावं म्हणून मेहनत करावं लागती हे समजून महत्वाचं नाही समजवण्याचं काम मी करतोय पण सराव तुम्हाला करायचं आहे आणि एक वाक्य जप जवर जमणार नाही जवर जमणार नाही तवर सोडणार नाही ओके पण हे जे आहे बघा बत्तीसचा वर्ग किती असतो नऊशे चोवीस दिले त्यांनी हे जो आहे वेगळा घटक आहे बाकी बावीसचा वर्ग चारशे चौसष्ट मास्तर हे कसं करायचं बाबा नजर अधिकारी व्हायचंय ना तुला तिच्यातले तिच्या जन्म जन्म पोलीस अधिकारी व्हायचे मग ते पोलीस भरती असेल पी एस आय असेल डीवाय एस पी असेल एसीपी असेल ज्यांना ज्याला पोलीस व्हायचंय बी मध्ये जायचं असेल सी आय डी मध्ये जायचं असेल नजर बारीक पाहिजे बघितल्या बघितल्या कळायला पाहिजे इथं काही करू शकतो का तिथं काय करू शकतो का हे डोकं लावण्यासाठी काय करावं लागतंय बेसिक लॉजिकचा व्हिडिओ व्यवस्थित बघावं लागतंय बेसिक लॉजिकचा व्हिडिओ अजून एकदा पुन्हा पुन्हा बघावं लागतंय मग कळतंय त्याच्यासाठी वर्ग आणि घण पाठ करावं लागते बघा मित्रांनो ही चारीच्या चारी उदाहरणं एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये विचारलेली आहेत व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि या एक्झाम्पलसाठी या उदाहरणांसाठी आपल्याला जे कंप्लीट द सिरीजचं लॉजिक होतं ते लॉजिक कामी पडणार आहे तर ते कसं बघा इथं आपल्याला डिफरन्स काढायचं आहे आता मग मास्तर डिफरन्स काढायचं आहे हे कसं ओळखायचं कसं ओळखायचं राजा तर बघ बारा वीस एकोणतीस अडोतीस संख्या कशा कशा येतो जवळ आहेत बारा आणि वीसमध्ये आठचा फरक आहे वीस आणि एकोणतीसमध्ये नऊचा फरक आहे म्हणजे फरक जो आहे तो थोडा थोडाच दिलेला आहे अशी जर संख्या दिली असती बारा सत्त्याण्णव एकशे अठ्ठावीस दोनशे अडोतीस आपण इथं फरक काढायचं लॉजिक लगेच लावलं नसतं पण जर संख्या जवळच्या जवळच्या असतील संख्या जवळजवळ असतील तर तेव्हा फरक काढून बघायचा सगळ्यात आधी तर आपण हे बघणार की जी सिरीज दिलेली आहे ती सिरीज चढत्या क्रमाने दिलेली आहे का बारा वीस एकोणतीस अडोतीस संख्या चढत्या क्रमाने आहेत संख्या पूर्ण वर्गसंख्या किंवा घणसंख्या आहेत का पूर्ण वर्गसंख्या किंवा घनसंख्या आहेत का तर तसं तर काही दिसत नाही मास्तर कोणती संख्या पूर्ण वर्गसंख्या पूर्ण घनसंख्या दिसत नाही त्याच्या जवळपासच्या काही आहेत पण तसं लॉजिक सगळीकडे लागत नाही मग सिंपल काय करूयात फरक काढूयात बारा आणि वीसमध्ये आठचा फरक असतो वीस आणि एकोणतीस यांच्यामध्ये नऊचा फरक आहे एकोणतीस आणि अडोतीस यांच्यामध्ये किती एकोण ते आठ नऊचा फरक आहे सॉरी uh, एकोणतीस एक आणि एक ते आठ नऊचा फरक आहे त्याच्यानंतर अडोतीस आणि पन्नास बाराचा फरक आहे पन्नास आणि बासष्ट ह्याच्यामध्ये पण किती बाराचा फरक आहे मग मास्तर हे इथं थोडंसं गडबड वाटते का आठचा फरक नऊचा फरक इथं दहाचा फरक अकराचा फरक बाराचा फरक असं पाहिजे होतं पण इथं काय झालं आहे अडोतीसमधून एकोणतीस गेले हे एक आणि ते आठ नऊचाच फरक आलेला आहे पण सिरीज कशी होत होती आठ नऊ दहा अकरा बारा मग अडोतीस ही संख्या ऑप्शनमध्ये आहे का बघा चुकीचा घटक ओळखताना ऑप्शन फार महत्वाचा असतो कारण आपल्याला कोणताही घटक चुकीचा वाटू शकतो आपण जे लॉजिक लावतो ते बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी ऑप्शनकडं बघायचं इथं अडोतीस ऑप्शनमध्ये आहे चला मग आपण इथं डोकं लावूयात आठ नऊ इथं जर दहा आलं असतं इथं जर दहा आलं असतं म्हणजे आपण जे लॉजिक घ्यायलोत इथं जर दहाला असतं तर एकोणतीस आणि दहा एकोणचाळीस झाले असते मग त्याच्यानंतर एकोणचाळीस अधिक अकरा केला असतं मास्तर okay. आठ नऊ इथं दहा मग इथं अकरा केला असतं अधिक दहा एकोणचाळीस अधिक अकरा पन्नास बरोबर येते कि मास्तर एकोणचाळीस अधिक अकरा पन्नास येत आहे आणि इथं पन्नास अधिक बारा बासष्ट येतंय ते तर बरोबरच आहे म्हणजे आठ नऊ दहा अकरा आणि बारा असा डिफरन्स येतोय म्हणजे ही जी आडोतीस संख्या आहे ही काय आहे चुकीचा घटक आहे आता इथं कंप्लीट द सिरीज विचारला असतं मित्रांनो होतं पण चुकीचा घटक ओळखणं या पद्धतीच्या गणितामध्ये खरंच अवघड आहे व्यवस्थित सगळे लॉजिक लक्षात पाहिजेत सगळ्या प्रोसिजर तिथं लागू होतात का हे आपण पटापटा करून बघायला पाहिजे आणि असे जे खाचे खळगे आहेत हे तर तुम्हाला मी सांगतोच आहे ते सांगणारच आहे हे माहिती पाहिजे की बारा वीस एकोणतीस डिफरन्स जवळजवळ आहे संख्यामधला फरक जास्त नाही त्याच्यामुळं इथं फरक काढायचा फरकवरून उत्तर निघतंय हे आपल्याला तिथं क्लिक झालं पाहिजे ओके आता ह्या गणितात बघा ह्या गणितात पण काय बघा मित्रांनो तेरा अठरा सव्वीस सदोतीस संख्या जवळजवळच्या दिसायलात संख्या जवळजवळच्या दिसल्या की लगेच काय करायचा फरक काढायचा फरक काढताना कसं मग बघा तेरा आणि अठरा यांच्यामध्ये किती फरक आहे हो पाच अधिक पाच त्याच्यानंतर अठरा आणि सव्वीस हे दोन ते सहा अधिक आठ सव्वीस सदोतीस चार आणि ते सात अकरा म्हणजे ह्याच्यावरून लगेच डोक्यात ट्यूबलाईट लागायला पाहिजे अधिक पाच अधिक आठ अधिक अकरा म्हणजे हे तीन न वाढते हे तीन न वाढते पाच आठ अकरा चौदा सतरा वीस तेवीस असं होईल मग बघा अकरा आलं सदोतीस आणि बावन्न ह्यांच्यामध्ये किती फरक आहे हे तीन ते दोन पाच दहा पंधरा अरे इथं अकराचा फरक आहे इथं पंधराचा फरक आला आहे अधिक तीन अधिक तीन इथं अधिक चार व्हायला लागले म्हणजे इथं काहीतरी गडबड दिसते बावनमध्ये बावन्न ऑप्शनमध्ये आहे का आहे मग काय करा ह्याला सोडा अठ्ठ्याऐंशी आणि एकशे अकरामध्ये कितीचा फरक आहे बारा आणि ते अकरा एकूण तेवीसचा फरक आहे जेव्हा आपण इथंपर्यंत घेतलं होतं अधिक पाच अधिक आठ अधिक अकरा मग अधिक चौदा मग अधिक सतरा अधिक वीस अधिक तेवीस अधिक पाच अधिक आठ अधिक अकरा मास्तर काय म्हणायला आहे ते सांगतो बघा पाच आठ अकरा चौदा सतरा वीस तेवीस ह्या सगळ्यामध्ये किती तीनचा फरक आहे 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 मग इथं पाच आठ अकरा इथं चौदा पाहिजे होतं पण इथं पंधरा आलं आहे मला वाटतंय की बावन चुकीचं आहे ऑप्शनमध्ये पण बावन्न आहे मी शेवटी चेक करण्यासाठी गेलो शेवटी चेक करण्यासाठी गेलो तर अठ्ठ्याऐंशी आणि एकशे अकरामध्ये पण ती वीसचा फरक होता मास्तर थोडंसं मागं येऊन बघितलो अडुसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी यांच्यामध्ये पण वीसचा फरक होता म्हणजे हे आपलं बरोबर येत आहे पण इथं चौदा आलं आहे जिथं की पंधरा यायला पाहिजे होतं म्हणजे बघा इथं काय करून बघूयात आपण बावन्न जे आपलं ऑप्शन भेटलं आहे इथं पंधराचा डिफरन्स येतो तरी मी एक्कावन्न घेऊन बघतो मग अधिक पाच अधिक आठ अधिक अकरा सदोतीस तीस आणि एक्कावन्नमध्ये फरक किती असतो चौदाचा फरक असतो एक्कावन्न आणि अडुसष्टमध्ये कितीचा फरक असतो सतराचा फरक असतो अडुसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी वीसचा फरक असतो तेवीसचा फरक असतो मग बघा अधिक पाच अधिक आठ अधिक अकरा अधिक चौदा अधिक सतरा अधिक वीस अधिक तेवीस जमलं की मास्तर कसं लवकरात लवकर येण्यासाठी काय केलं सगळ्यात आधी इतर ज्या संख्या आहेत त्या चढत्या क्रमाने दिल्या आहेत पूर्ण वर्ग पूर्ण घरण्यासंख्यच्या जवळपास नाही आहे तर मग त्यांच्यातला डिफरन्स काढला डिफरन्स पाच अधिक आठ अधिक अकरा असा वाढतोय मग अधिक पाच अधिक आठ अधिक अकरा अधिक चौदा अधिक सतरा अधिक वीस अधिक तेवीस असं पाहिजे पण इथंपर्यंत बरोबर येतं आहे इथून मग अधिक पंधरा आलं आहे जे की अपेक्षित नाही आहे चौदा होतं म्हणजे बावन्न चुकीचं असू शकतं मग त्याच्यासाठी काय करतो मी त्याला सोडतो आणि पुढं काय करतो चेक करतोय अडुसष्ट आणि अठ्ठ्याऐंशीमध्ये वीसचा फरक आहे तेवीसचा फरक आहे हे वीस हे तेवीस इथं मला भेट ते फक्त हा जो आहे चौदा आणि सतरा इथला हा घोळ करतात ह्या बावन्न मुळे घोळ होतोय म्हणून मी काय केलं इथं जर एक्कावन्न घेतलं आपल्या जी सिरीज आली होती अधिक पाच अधिक आठ अधिक अकरा अधिक चौदा केल्यानंतर एक्कावन येतं म्हणजे ही जी बावन्न संख्या आहे हा चुकीचा घटक आहे ओके अशा पद्धतीनं फरकावरून निघतय आता हे गणित बघा मित्रांनो सहा चोवीस बहात्तर बघितल्या बघितल्या लगेच कळायला पाहिजे सहा आणि चोवीसमध्ये मध्ये फार फरक आहे इथं बघा बारा वीस तेरा अठरा जवळजवळच्या संख्या होत्या सहा चोवीस फरक आहे चोवीस बहात्तर म्हणजे मास्तर पटीत वाढतायत संख्या सहाच्या पटीत सहा, सहा साईन चौक चोवीस असेल चोवीस त्रिकम बहात्तर असेल बहात्तर थ्री समथिंग असेल मग आपण काय करूयात पटीत वाढून बघूयात पटीत जर वाढून बघितल्या सहा गुणिले चार किलो साईंचौक चोवीस येतं चोवीस गुणिले चार केलं तर ते किती शहाण्णव होतं पण इथं बहात्तरचं आहे म्हणजे इथं किती झालेलं आहे गुणिले तीन झालेलं आहे इथं गुणिले चार आलं आहे इथं गुणिले तीन आलं आहे यांच्यावरून काही कळत नाही आहे मग यांना बाजूला ठेवतो मी मग दोनशे चाळीस आणि सातशे सव्वीस जर बघितलं मग मी काय करतो दोनशे चाळीस आता हे गुणाकार कसं त्याचं सांगतोय तुम्हाला सातशे वीस तर धरलं चोवीस एक चोवीस चो चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिकम बहात्तर म्हणजे दोनशे चाळीस आणि दोनशे सव्वीस ह्या जवळजवळ तीनच्या पट्टीत वाढत आहेत म्हणजे इथं काय चारच्या पट्टीत न वाढता संख्या तीनच्या पट्टीत वाढते हेच बरोबर आहे मग इथं गणित कसं आहे थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला इथं काय झालं होतं दोनशे चाळीस गुणिले तीन जर मी केले दोनशे चाळीस गुणिले तीन येत आहे सातशे वीस पण इथं सातशे सव्वीस सा आहे अधिक सहा झालंय दोनशे चाळीस गुणिले चार करून बघितलं ते जास्त आहे दोनशे चाळीस गुणिले तीन केलं मी इथं कन्फ्यूज होतो इथं गुणिले चार व्हायले हो इथं गुणिले तीन व्हायले हो मग गुणिले चार करू का गुणिले तीन करू याच्यासाठी मी याला बाजूला ठेवलं या दोन्हीमध्ये बघितलं दोनशे चाळीस चोवीस त्रिकम बहात्तर म्हणजे हे दोनशे चाळीस गुणिले तीन सातशे वीस आहे पण इथं सातशे सव्वीस दिलंय मग काय गुणिले तीन अधिक सहा असा इथं लॉजिक आहे मग इथं येतो मी गुणिले चार तर काही होणार नाही गुणिले तीन सहा गुणिले तीन अधिक सहा सायंत्रिक अठरा अठरा सहा चोवीस सहा गुणिले तीन अधिक सहा अठरा अधिक सहा चोवीस मग चोवीस गुणिले तीन अधिक सहा चोवीस त्रिकम बहात्तर अधिक सहा अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर गुणिले तीन आठ तिक चोवीसला चार हजारला दोन सात्रीक एकवीस दोन तेवीस अधिक सहा दोनशे चाळीस दोनशे चाळीस इथं आहे पण आपल्याला अठ्ठ्याहत्तर पाहिजे जे की अठ्ठ्याहत्तर न देता इथं बहात्तर दिलं आहे म्हणून चुकीचं ऑप्शन बहात्तर आहे ओके त्याच्यानंतर बघा पाच तेरा एकोणतीस त्रेसष्ट एकशे पंचवीस तसं बघितलं तर लगेच तुम्ही ऑप्शन एकशे पंचवीस लिहू शकता लिहू शकता एकशे पंचवीस जे आहे घनं आहे मास्तर बाकी कोणतीच संख्या घनं नाही पण एकशे पंचवीस ऑप्शनमध्ये नाही रे राजा मग काय करायचं पाच तेरा बघा पाच गुणिले दोन अधिक तीन पाच जुने दहा अधिक तीन तेरा गुणिले दोन अधिक तीन तेरा जुनी सव्वीस अधिक तीन एकोणतीस एक एकोणतीस गुणिले दोन अधिक तीन एकोणतीस दुनी अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि तीन एकसष्ट होतं आहे पण इथं काय दिलेलं आहे त्रेसष्ट दिलेलं आहे त्रे, दिले त्रे एकसष्ट गुणिले दोन अधिक तीन एकसष्ट गुणिले दोन एकशे सव्वीस एक सव अधिक सॉरी एकसष्ट गुणिले दोन एकशे बावीस अधिक तीन एकशे पंचवीस म्हणजे मास्तर इथं त्रेसष्टच्या ऐवजी काय पाहिजे होतं एकसष्ट पाहिजे होतं हे पण विचारलेलं गणित आहे अशा पद्धतीनं चुकीचा चुकीचा घटक ओळखणे ही उदाहरणं असतात थोडीशी अवघड वाटली असतील तुम्हाला लगेच व्हिडिओ हे चार उदाहरणं तर शंभर टक्के अवघडच आहेत मी काय म्हणतो शंभर टक्के अवघडच आहेत हे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही लगेच बघून घ्या तेवढाच व्हिडिओ बघून घ्या वाटल्यास जवर जमणार नाही तवर सोडणार नाही जवर ही चार उदाहरणं नीट समजणार नाहीत तवर पुन्हा पुन्हा बघून घ्या बघा मित्रांनो या पद्धतीची उदाहरणं कधी कधी म्हणजे कंबाईन एम पी एस सी वगैरेला विचारणार नाहीत पण भरतीच्या ज्या एक्झाम्स असतात समजून घ्या किंवा रेल्वे ग्रुप डी साठी या पद्धतीची उदाहरणं विचारली जाऊ शकतात तर इथं काय एक सिंगल संख्या न देता इथं काय दिलेलं आहे असं ग्रुपमध्ये दिले सांगा चोवीस डॅश बेचाळीस तर या दोन संख्यांचा या दोन सं म्हणजे या दोन संख्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध या संख्याशी जे ॲनॉलॉजी टाईप आहे ते इथं दिलेलं आहे पण यातील वेगळा घटक आपल्याला निवडायचा आहे ॲनॉलॉजी पुढचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ झाला की लगेच लवकरात लवकर तो व्हिडिओ येणारच आहे तर इथं ॲनॉलॉजी करायची कुणाची या दोघाचा जो संबंध आहे तोच या दोघाचा असणार आहे पण असा कोणता तरी एक घटक वेगळा असणार आहे ऑड आउट इथं काढायचं आपल्याला बघा पहिलं तर एकदम सोपा टाईप आहे चार आणि दोन आणि चार चार आणि दोन म्हणजे चोवीस आणि हे बेचाळीस त्रेसष्ट आणि हे छत्तीस बघितल्या बघितल्या समजायला पाहिजे आणि हे चार जे टाईप चार जी उदाहरणं आपण घेणार आहोत समजून घ्या तर ही चार टाईप तुम्हाला तिथं चेक करावी लागणार आहेत बे चोवीस बेचाळीस म्हणजे हा दोन जो आहे तो शेवटी गेलाय चार सुरुवातीला आलाय सहा शेवटी गेलाय तीन सुरुवातीला आलाय नऊ शेवटी गेलाय म्हणजे फक्त संख्यांची आदलाबदल अंकांची आदलाबदल केलेली आहे संख्यामधल्या अंकांची आदलाबदल केलेली आहे मग हे काय इथं एकोणीस झालं असतं पण इथं ब्याण्णव आहे म्हणून हा ऑडमॅन आऊट आहे एक टाईप काय फक्त जे अंक आहेत त्यांची आद जागांमध्ये आदलाबदल केलेली आहे त्याच्यानंतर दुसरी दुसरा टाईप काय बेरीज चार आणि दोन सहा दोन आणि एक तीन नऊ एक दहा चार आणि एक पाच पाच आणि तीन आठ तीन आणि एक चार आठ अन तीन अकरा सात आणि चार अकरा म्हणजे बघा मित्रांनो इथं काय आहे सहा आहे तीन येतं याचा अर्ध येत आहे किंवा तीन गुणिले दोन सहा असं समजा पाच गुणिले दोन दहा चार गुणले दोन आठ या दोघांची जी बेरीज आहे ती याच्या दुप्पट आहे या दोघांची बेरीज या दोघांच्या बेरीजच्या दुप्पट आहे या पद्धतीचं एक लॉजिक आहे एक संख्यांची अदलाबदल केलेली स्थानांची दुसरं बेरजेचं लॉजिक आहे तिसरं बघा तिसरं हे सेमच आहे बेर्जेचंच से बेर्जे आहे आठ अधिक तीन अकरा सात आणि चार अकरा आता तू मी म्हणताल मास्तर असं का करतोय तू लगेच सांगतोय तर बेरजेचंच लॉजिक आहे मी तुम्हाला ही उदाहरणं घेत नाहीये आपण एक्झाम्पल सोडवत नाही आहेत हे लॉजिक सांगायचं राहून गेलं होतं ते लॉजिक तुम्हाला सांगतोय ओके म्हणजे आपल्याच व्हिडिओवरती फक्त आपल्या व्हिडिओवरती जे विद्यार्थी डिपेंड आहेत त्यांना असं वाटू नये की मास्तरने हे शिकवलं नाही म्हणून हे मी घेत आहे आठण तीन अकरा सात चार अकरा सहा चार दहा आठ अन दोन दहा तीन दोन पाच चार आणि एक पाच आठ अन तीन अकरा आठ अन सहा चौदा अकरा अकरा दहा दहा पाच पाच फक्त हा जो आहे ऑडमॅन आऊट आहे ओके लॉजिक समजते मित्रांनो तुम्हाला म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची उदाहरणं विचारली जाऊ शकतात ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय उदाहरणं नाही घेते ह्या टाईपच्या बाहेर काही विचारणार आहे पण तुम्हाला कळायला पाहिजे एक तर संख्यांची अदलाबदल होते संख्यांची बेरीज आहे पहिल्या संख्यां संख्यातील अंकांची बेरीज दुसऱ्या संख्येतील अंकाच्या बेरीजचा दुप्पट आहे आणि चौथा एक टाईप काय बघा इकडं तर हा जो आहे सहा इथं काय गुणाकार होतो आहे साईन त्रिक अठरा नऊ दुनी अठरा आठ त्रिक चोवीस साईन चौक चोवीस चार दुनी आठ आथ, आठ एक आठ आथ, नऊ सख चौपन्न नवाठ्ठम बहात्तर म्हणजे हा काय मास्तर ऑडमॅन आऊट आहे बाकी सगळीकडे काय होतंय दोन अंकांचा गुणाकार हा दोन अंकाचा गुणाकार अठरा आला आहे हा अठरा आला आहे आठ तरी चोवीस आलं आहे सायन्स चोवीस आलं आहे पण इथं काय होतंय तसं येत नाही म्हणून तो काय आहे ऑड मॅन आऊट वेगळा घटक आहे या पद्धतीनं ऑड मॅन आऊट आपलं इथं संपलेलं आहे या टाईपपेक्षा वेगळा टाईप कोणत्याच परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही जे लॉजिक सांगितलेले आहेत मित्रांनो उदाहरणं आपण फक्त बारा उदाहरणं घेतलेली आहेत पण जे लॉजिक सांगितलेले आहेत ते लॉजिक व्यवस्थित लक्षात घ्या मग तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी अभ्यास करत असताल भरतीपासून यू पी एस सीपर्यंत पर्यंत कोणत्याच परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येणार नाही फक्त जे बँकिंगचा सिलेबस आहे तो थोडासा आपण जे व्हिडिओ घेतलो त्याच्यापेक्षा थोडा अजून त्याची लेवल वर आहे पण बेसिक त्याला हेच असणार आहे पण त्याची लेवल उदाहरणं विचारण्यांची थोडीशी जास्त आहे पण बाकी दुसऱ्या कोणत्याही परीक्षा असू द्या याच्या बाहेर काहीच नाही असणार आणि जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत सोडायचं नाही जवर जमणार नाही तवर सोडणार नाही आणि आत्ताच करायचं अभी नाही तो कभी नाही बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या आधीही एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो प्लीज व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त मुलांना कसं पोहोचवता येईल व्हॉट्सअप थ्रू पोहोचवा टेलिग्राम थ्रू पोचवा फेसबुक थ्रू पोहोचवा फेसबुकवरती आपलं बेसिक टू बिल्डिंग नावाचं पेज आहे तुम्हाला इन्स्टाग्राम वापरावं वाटत असेल तर तिथंही बेसिक टू बिल्डिंग नावाचं एक पेज काढलेलं आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करत जा हेच तुम्हाला सांगणे बाकी अभिनही तो कभी नाही भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद